ब्रेकनंतर स्वागत आणि एक मोठी बातमी येते. अंबरनाथ स्थानकाजवळ रुळावरून लोकल घसरल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. साइडिंगला असलेली लोकल मेन लाईनला येत असताना ही लोकल घसरली आणि त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवरती त्याचा परिणाम झालेला आहे. ती एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत. रुळावरून लोकल घसरली आहे आणि त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेसच प्रवाशांचे हाल होत आहेत मध्य रेल्वेवर अंबरनाथजवळ. गणेश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. गणेश, ही लोकल किती वाजता ही घटना घडली आहे किंवा घसरली आहे आणि त्यानंतर आता ही वाहतूक पूर्ववत व्हायला आणखी किती वेळ लागेल? श्वेता, साधारणतः एक तासापूर्वी अंबरनाथ स्थानकालगत साइडिंगला असलेली ही जी लोकल होती, एमटी लोकल होती, ही प्लॅटफॉर्म नंबर 2 वर येत असताना त्याचा जो एक डब्बा होता तो रुळावरून खाली घसरलेला आहे. आणि विशेष करून अंबरनाथ ते कल्याण म्हणजे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अंबरनाथ टू कल्याण या स्थानकादरम्यान ज्या लोकल आहेत त्यांचा खोळंबा झालेला आहे. मात्र आज रविवार असल्या कारणानं इतकासा परिणाम जाणवत नाहीये, चाकरमान्यांचे हाल होत नाहीयेत, कारण आज त्याच्यामध्ये मेगा ब्लॉक देखील आहे, त्याच्यामुळे एवढासा परिणाम जाणवत नाहीये. मात्र हा डबा घसरल्यानंतर ज्या मागच्या लोकल आहेत त्यांचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलेलं आहे. सध्या युद्धपातळीवर हा जो डबा घसरलेला आहे त्याला पुन्हा रुळावर घेण्याचं काम रेल्वेकडनं सुरू आहे. मात्र साधारणतः 1 ते 1.5 तास याला लागू शकतो आणि रेल्वेचं वेळापत्रक या सगळ्या दुर्घटनेमुळे कोलमडू शकतो. श्वेता, बिल्कुल. गणेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आपण प्रेक्षकांना अपडेट करत राहूच की मध्य रेल्वेवरची ही सेवा नेमकी किती वेळानंतर पूर्ववत होते. आषाढी वारी सुरू आहे आणि मजल दर मजल करत दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत आणि याच वारीमधले काही क्षणचित्र आपण पाहत असतो. भेटी लागी जीवाच्या माध्यमातून पाहूयात. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज वाल्हेहून लोणंदकडे प्रस्थान करणार आहे. पालखीचा लोणंदमध्ये 2 दिवसांचा मुक्काम असणार आहे. तर तुकोबांची पालखी आज उंडवडी गवळ्याची येथून बारामतीकडे प्रस्थान करेल. तुकोबांची पालखी शारदा विद्यालय इथे मुक्कामी असेल. तर संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात अजित पवार सुद्धा सहभागी होणार आहेत. वारकरी सेवा हीच ईश्वर सेवा मानली जात असल्यामुळे अनेक अनुयायी आषाढी वारीला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करत असतात. पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करता यावी याकरता अकोला येथील गोपाळकृष्ण गोसेवा केंद्रानं पुढाकार घेतलाय आणि दररोज 2 वेळा पायी मनोभावे सेवा केली जाते. वारीत पायी चालून वारकऱ्यांच्या पायात गोळी येत असल्यामुळे आणि पाय दुखत असल्यामुळे वारकऱ्यांच्या पायाची मालिश करून त्यांची सेवा केली जाते. जे दमलेले वारकरी आहेत त्यांची मनोभावी सेवा करता यावी म्हणून विदर्भातून या ठिकाणी आलेला एक संस्था आहे. अशा पद्धतीने वारकऱ्यांचे जे आल्यानंतर पाय दुखत असतात किंवा पायाला गोळ्या आलेल्या असतात आणि त्यांच्या पायाला झालेली इजा ही कमी व्हावी म्हणून या ठिकाणी त्यांच्या पायाची हाताची या ठिकाणी मनोभावने सेवा केली जातो. गोपालकृष्ण गोसेवा केंद्र कांसुनी या संस्थेच्या माध्यमातून आपण गेल्या 33 वर्षापासून या वाटेवर ही सेवा करत आहोत. ही चरणसेवा, डॉक्टरांची सेवा म्हणजे औषध वितरण, मलमपट्टी आणि अगदी सकाळी 5 वाजता शिरा वितरण ह्या सेवा आपण वारकऱ्यांना देत आहोत. त्यामुळे हे 12 लोक निवड चरणसेवेमध्ये संमग्न असतात आणि याकरता जे विशिष्ट तेल बनले आहे ते हे गोमूत्रापासून बनलेलं आहे. कॅमेरामन अनिकेत सह जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, उंडवडी. तर आषाढी वारीनिमित्तानं श्री विठ्ठल